नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही सामान्य विज्ञानाचे प्रश्न डिस्कस करणारे ते पोलीस भरती जिल्हा परिषद भरती सगळ्या सरळ सेवे भरतीसाठी त्याचप्रकारे कंबाईनसाठी सुद्धा काही महत्वाचे आहेत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणता पदार्थ हा विद्युत वाहक आहे खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंदाचा वेळ मिळणार आहे व्हेरी गुड तर बघा खालीलपैकी कोणता पदार्थ हा विद्युत वाहक हे ऑप्शन्स क्रमांक सी ग्रॅफाईट हा बघा अधातो असून सुद्धा काय विद्युत वाहक हे लक्षात ठेवा ग्रॅफाईट दुसरा प्रश्न आहे बघा दोलकाची लांबी वाढवल्यामुळे आंदोलन काल काय होतो जे काही दोलक असतो बघा आपला असा समजा आपलं झोकाचे जर झोक्याच्या दावेची लांबी वाढवली तर त्याचं जे काही वाहण्याचा गती किंवा जे काही आंदोलनाचा काल आहे असा तो वाढ का कमी होतो चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी काय होतो तेवढाच राहतो लक्षात ठेवा दोलकाची लांबी वाढवल्यामुळे जो काय आंदोलन काल आहे हा तेवढाच राहत असतो तिसरा प्रश्न आहे बघा स्टोवमधील जे काही इंधन आहे हे बर्नरपर्यंत कसं पोहोचतं जे काय आपला स्टोव असतं बघा पंप मारायचा मार पंप भरावा हे काय असतं बघा स्टोव्हमधलं जे काही इंधन आहे ते बर्नरपर्यंत कसं पोहोचतं चला पटकन द्यायचं आन्सर आपल्याला तीन सेकंदाचा वेळ मिळणार आहे बरोबर आहे सगळ्यांचं जे काही बघा हवेचा दाब आहे त्या हवेच्या दाबामुळे जे काय स्टो आहे आपला बघा स्टोव या स्टोव्ह इंधन पुढं पोहोचत असतं चार नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात जास्त लवचिक वस्तू कोणती खालीलपैकी सगळ्यात जास्त लवचिक वस्तू कोणती आपल्या सगळ्याला माहिती आहे सगळ्यात जास्त लवचिक गोष्ट कोणती तर रबर ही सगळ्यात जास्त काय लवचिक गोष्ट आहे वस्तू गोष्ट नाही पुढचा प्रश्न आहे मोटारीमध्ये बसवलेलं जे काय रेडिएटर आहे बघा रेडिएटर या रेडिएटरचं कार्य कोणतं आहे मोटारीमध्ये बसवलेलं जे काय रेडिएटर आहे या रेडिएटरचं मो मेन कार्य काय नेमकं राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए इंजिन थंड करणे लक्षात ठेवा इंजिन थंड करणे हे बघा मोटारीमध्ये बसलेल्या रेडिएटरचं मुख्य कार्य आहे लक्षात ठेवा इंजिन थंड करणे सहा नंबरचा प्रश्न काय आपला समुद्रामधील सुनामी लाटा ह्या कशामुळे निर्माण होतात समुद्रामधील सुनामी लाटा खालीलपैकी कशामुळे निर्माण होतात राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पाण्यामधील भूकंपामुळे जे काही सुनामी लाटा आहेत बघा त्या सुनामी लाटा त्या तयार होत असतात पाण्यातील भूकंपामुळे सात नंबरचा प्रश्न काय बघा मानवी कान हा डॅडॅश यापेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो म्हणजे किती कमीचा वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यासाठी असमर्थ असतो राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक आहे वीस यज्जड लक्षात ठेवा वीस यज्जड इतका जो काय ध्वनी हा ऐकण्यास कसा असतो असमर्थ असतो पुढचा प्रश्न काय बघा जे काय होल्ट आहे बघा होल्ट हे खालीलपैकी कशाचं एकक आहे होल्ट हे खालीलपैकी कशाचं एकक आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे होळ ठेकाशाचं एकक आहे पटकन आपल्या बुद्धीला चालना द्यायची आणि प्रत्येकाने चॉईस करायचं आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक बी विद्युत विभावांतर लक्षात ठेवा विद्युत शक्तीने विद्युत विभू अंतर होल ठेकाशाचं एकक हे बघा विद्युत विभावांतराचं एकक आहे घ्या पुढचा प्रश्न नऊ नंबरचा प्रश्न बघा सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयामधील पाण्याचं काय होतं काय प्रश्न आहे बघा सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयामधलं जे काही पाणी त्याचं काय होतं Right राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी त्याचं काय होतं बघा बाष्पी भवन होतं लक्षात ठेवा बाष्पी भवन तर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये जर अनअकॅडमी ॲप्लिकेशन असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर बघा आपल्याला काय करायचं ज्या ठिकाणामधून आपण व्हॉट्सअप फेसबुक विविध ॲप्लिकेशन डाऊनलोड करतो त्यामधून आपल्या काय करायचं आहे अनकॅडमी ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे डाऊनलोड केल्यानंतर बघा आपल्या व्हिडिओच्या खाली एक लिंक आहे किंवा आत्ता जरी क्लिक केलं तुम्ही तर आपल्या प्रोफाईलची लिंक आहे आणि एका क्लासची लिंक आहे आपल्या काय करायचं आपल्या आपल्या प्रोफाईलला जाऊन फॉलो करायचं आहे जर तुम्ही नवीन असाल तर नवीन असल्यावर काय करायचं आपल्याला एस एम बी टेन आपला रेफरल कोड यूज करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला कोड आहे दिलेला आहे एस एम बी टेन या ठिकाणी बघा आपण डेली मोफत क्लासेस बघा दररोज मोफत क्लासेस एकही रुपया न घेता आपल्याकडून शिकवत असतो बघा यामध्ये बघा आरोग्यसेवक त्याचबरोबर जिल्हा परिषद पोलीस भरती सरळ सेवा सगळ्या भरतीची तयारी आपल्याकडून करून घेतली जाणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा त्याची आपण लिंक टाकलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पूर्णपणे आपले क्लासेस जॉईन करू शकता फक्त आपल्याला टच करायचं आहे आणि फॉलो करायचं आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचा एकही रुपया न घेता हा क्लासेस बघा आपल्यासाठी चालू केलेले आहेत त्यामुळे लगेच लगी फॉलो करा मित्रांनो जास्त काही सांगत नाही ज्याला गरज असेल तो शंभर टक्के येईल दहा नंबरचा प्रश्न काय बघा गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध हा खालीलपैकी कुणी लावला काय प्रश्न आहे गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध खालीलपैकी कुणी लावलेला आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघा जे काय गुरुत्वाकर्षण शक्ती आहे याचा जो काही शोध आहे हा खालीलपैकी कोणी लावलेला आहे ऑप्शन क्रमांक डी न्यूटनने बघा गुरुत्वाकर्षणचा शोध लावला होता लक्षात ठेवा न्यूटन पुढचा प्रश्न काय बघा ओझन वायू थरामुळे कोणते घातक किरण आपल्या पृथ्वीवर येऊ शकत नाही ओझन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण आपल्या पृथ्वीवरती येऊ शकत नाही तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी अल्ट्रा व्हायोलेट जे काही किरण आहेत बघा ते घातक किरण ओझनच्या वायू थरामुळे आपल्या काय येऊ शकत नाही पृथ्वीवरती येऊ शकत नाही पुढचा प्रश्न बघा प्रिझम मधून प्रकाश झोत गेल्यास किंवा प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलन हे कोणत्या रंगाचं होतं प्रिझममधून प्रकाश किरण गेल्यास काय गेल्यास प्रकाश किरण गेल्यास खालीलपैकी कोणत्या रंगाचं विचलन सगळ्यात जास्त होतं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे जांभळ्या रंगाचं विचलन बघा सगळ्यात जास्त होतं काय जांभळ्या पुढचा प्रश्न बघा डॅडॅशला पाण्याचे बाष्पात रूपांतर होते डॅड डॅशला पाहण्याचं बाष्पामध्ये रूपांतर होतं राईट आन्सर बघा शंभर डिग्री सेल्सिअस किती शंभर डिग्री सेल्सिअसला पाहण्याचं काय होतं बाष्पामध्ये रूपांतर होतं पुढचा प्रश्न बघा आपत्ती जे बघा जे काही आपत्ती किरण आहेत यांनी निसोभिकेशी केलेला कोण म्हणजे कोणता कोण असतो जे काय आपत्ती किरण असतात त्यांनी निसोभिकेशी केलेला कोण म्हणजे कोणता कोण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्याला आपण काय म्हणतो बघा आपत्ती कोण असं म्हणतो लक्षात ठेवा आपत्ती कोण पुढचा प्रश्न आहे विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो जे काही विद्युत चुंबक असतात ते बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग करतात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्युत चुंबक बनवण्यासाठी बघा जो काय मृदुलीखंड आहे कोणता मृदू लोखंड त्याला आपण काय म्हणतो मृदू लोह याचा उपयोग केला जातो किंवा मृदू लोखंड लाखान ठेवा लक्षात ठेवा मृदू लोखंड सोळा नंबरचा प्रश्न बघा कक्ष तापमानाला कोणता धातू हा द्रव अवस्थेमध्ये आढळतो कक्ष तापमानाला कोणता धातू हा द्रव अवस्थेमध्ये आढळतो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मरकुरी हा धातू बघा कक्ष तापमानाला द्रव अवस्थेमध्ये आढळतो त्याला आपण पारा सुद्धा म्हणतो सूर्याची ऊर्जा ही खालीलपैकी कशामुळे तयार होते सूर्याची ऊर्जा निर्मिती खालीलपैकी कशामुळे तयार होते राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक या हायड्रोजन अणूच्या एकत्रीकरणामुळे काय होती सूर्याची ऊर्जा काय होते निर्माण होत असते हायड्रोजन अणूंच्या एकत्रकरणाने सूर्याची ऊर्जा काय होती निर्मिती होत असते अठरा नंबरचा प्रश्न आहे बघा आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते राईट आन्सर आहे बघा आवाजाची गती बघा सगळ्यात जास्तही माध्यमामधून असते बघा घनमाध्यम पुढचा प्रश्न बघूयात आपण इलेक्ट्रॉनिक करंट हा खालीलपैकी कशाचा प्रवाह आहे इलेक्ट्रॉनिक करंट हा खालीलपैकी कशाचा प्रवाह आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक करंट हा बघा इलेक्ट्रॉनचाच प्रवाह आहे कशाचा इलेक्ट्रॉनचाच प्रवाह आहे पुढचा प्रश्न आहे बघा हे खालीलपैकी कशाचं एकक आहे काय हे खालीलपैकी कशाचं एकक आहे तर बघा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही तर बघा पासकले बघा दाबाचं एकक आहे लक्षात ठेवा दाबाचं एक काय पासकले आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सोलर कुकरची जे काय आतील बाजू आहे ही, ही कोणत्या रंगाने रंगवलेली असते सोलर कुकरची जी काय बघा आतील बाजू कोणत्या रंगाने रंगवलेली असते बघा यातील आतील बाजू कोणत्या रंगाने रंगवलेली असते याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा त्याचबरोबर का अन्य कडेमेंवरती आपली मोफत क्लास बघण्यासाठी नक्कीच आपल्या प्रॉफाईलला फॉलो करा आणि जर तुम्हाला कोड मागितला तर यस एम बी दहा आपला कोड आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सगळी माहिती टाकलेली त्या ठिकाणी तुमच्याकडून एकही रुपये न घेता आपले क्लास हे चालू आहेत सगळ्यांनी याचा फॉलो करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा चला मित्रांनो पुन्हा भेटूया आपण काहीतरी नवीन घेऊन तप्तकेले जय हिंद वंदे मातरम